हा गं बाई, तुमच्या पूजेत व्यत्यय आणला का मी? नाही मी तरी मी ना म्हणत होते. नाही नाही, पूजा नव्हते करत मी. जग होता म्हटल तुमच्याशी जरा प्रत्यक्षच बोलून यावं. काय बोलायचं होत? हेच म्हटलं, आपलं पिंट्याच्या लग्नाच. मला असं वाटलं काहीतरी घोळ होतोय की काय, कारण तुम्ही आपल्या असून अशा परधार्जिण्यासारख्या का वागता बरं? म्हणजे काही कळलं नाही मला. नाही म्हटलं, आपला पिंट्या एवढा आपल्या डोळ्यासमोर दिसतोय, तरी त्या मनीषचं लग्न कसं काय आधी ठरलं तुमच्या संस्थेमधून? हा म्हणजे आपलं काय ठरलं होतं? पिंट्यासाठी गडगंज श्रीमंत स्थळ सुचवायचं, मग त्या मनीषचं कसं काय लग्न आधी ठरलं? अहो, स्थळ नुसती सुचवून काय उपयोग आहे, पसंत पडायला हवं ना स्थळ. अहो असं काय करताय, तुम्ही चांगलं श्रीमंत स्थळ सुचवलं तर अशी पसंत करू आम्ही मुलगी, पण तुम्ही ना काही सुचवतच नाही आहेत आम्हाला. आता पाहिलं ना, त्या मनीषच्या आईला नाक उडवायला मिळालं ना चांगलं कारण. माझ्या पिंट्याच्या आधी त्यांच्या मनीषचं लग्न ठरलं, म्हणजे आपल्या नात्यातलंच असून मनीषचं लग्न आधी ठरलं, म्हणजे यांच्यातच काहीतरी खोट आहे असंच वाटेल ना लोकांना. असं नका करू हो सरू मावशी. हे बघा, फुकटचं आहे म्हणून काही नाव नोंदवलेलं नाहीये मी तुमच्याकडे, आपुलकीनेच मी तुमच्याकडे आले होते, पण तुम्ही मात्र आम्हाला काही आपलं मानतच नाही आहात. हो नाही, असं काही नाहीये. बरं आता झालं ते झालं, पण आता मात्र माझ्या पिंट्यासाठी गडगंज श्रीमंत घरातली मुलगीच बघा. ओ निदान लग्नाचा बार तरी मनीषच्या लग्नाच्या आधीच उडवता येईल काय? हो बघते मी. बरं मला सांगा, खाली ते लेकरू आहे ते कोणाचं? जावई बापूंशी बरं जमलेलं दिसतंय तिचं. काय हे वाच? गुलाब गुलाब राणी राणी. हे जानवी गाली का गफाई? नाही रे बघते, सॉरी आम्ही मगाशीच काढून ठेवायला हवी होती, तुला उगाच वर यावं लागलं. वाच वाच वाच. काय? गुलाब राणी. गुलाब राणी. काय चाललंय? हा अरे छोटी ए श्री, तिचं खाणं व्हायचंय रे, तिने काही खाल्लं नाही अजून. मी घेऊन जाऊ का तिला? चला चल चल जा सावकाश जा खाऊन घे. चला 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 चला, मस्त मस्त तुझ्या आवडीचा खाऊ केलाय मी. काय गं मिळाली का फाईल? काय गं कुठल्या शाळेत होती? नक्की नाही सांगता येणार रे, पण बालवाडी असं काहीतरी म्हणाली होती म्हणजे ऐकलं होतं मी. काय चालू आहे मनात? नाही काय माहित कशी शाळा असेल काय, आय डोंट नो. ए मला काय वाटतं आपण आपण ओवीला उत्तम शाळेत घालूया का? अरे श्री, तिच्या आईला नाही रे परवडणार. अगं नाही नाही नाही, तुला तुला कळत नाही मी काय म्हणतोय ते. मला असं म्हणायचंय की जरी ओवीची आई ओवीला परत घेऊन गेली ना, तरीही ओवीच्या शिक्षणाचा खर्च आपणच करूया ना. तिला एका उत्तम शाळेत घालू, तिच्या तिच्या ट्युशन्सचा खर्च करू, तिचं सगळं स्टेशनरी सगळा खर्च आपण करू, तिला चांगलं शिक्षण देऊ आणि तिला स्वतःच्या पायावर उभं राहू देत ना. आणि तिच्या आईला जर इतकं ऑकवर्ड वाटणार असेल ना, तर मग त्यांना सांगू आपण की हे बघा ओवी कमवायला लागली ना की आम्ही तिच्याकडनं घेऊ पैसे, पण आता तिला चांगलं शिक्षण मिळत होत ना. ती मला खूप आवडेल. हो ना, बापरे मला उशीर झाला मी निघतो. आणि हो तू तुझ्या आईशी बोलून निघशील ना? हा बोलते. चल बोलूया, बाय बाय.
बोलले बाई एकदाची सरू मावशींशी प्रत्यक्षच. आता म्हटलं करा हालचाल, पिंट्यासाठी श्रीमंत स्थळ शोधा. आई तू असं सरू मावशींच्या मागे का लागतेस? पिंट्याच्या योग्यतेचं एखादं स्थळ त्यांना मिळालं की त्या कळवतीलच ना. तू मला शिकवू नकोस, कळलं ना? आणि मला आधी सांग की काय थेरं चालली आहेत ग तुझी? थेरं? हो मग, थेरं नाही तर काय? मोलकर्णीची मुलगी घरात आणून ठेवतीस, त्याला थेरं नाही का म्हणणार? आई, अरे कुठे गेली आई? बाबा काय रे पिंट्या, का ओरडतोस? काय सापडत नाहीये तुला? आई. आई? हो, आई सापडत नाहीये. कुठे गेली? गेली मला नाही ठाऊ. तुम्हाला बोलली नाही काही? नाही. अरे न सांगता कुठे गेली? इथे कोपऱ्यावर गेली तरी चार चार वेळा सांगून जाते, आता काय बोललेली नाही. फोन करून बघू का? नाही नको, तिला बोलायचं नसेल तर उचलणार नाही आणि चिडेल तुझ्यावर आल्यानंतर. त्यापेक्षा थांब जरा, वाट बघूया, असेल इथे जवळपास कुठेतरी येईल. अशी आशा करूया. पिंट्या, ती बाकी कुठेही गेली तरी चालेल, फक्त जानूच्या सासरी जाऊन दे नको म्हणजे मिळवली. मोलकर्णीने हुशारी दाखवली. तुझी अक्कल कुठे पेंट खायला गेली होती? कुणाचं पोर घरात आणलंय माहित नाही, कुणाला मदत करतोय दडत्याचा पत्ता नाहीये. तनू, तुला ना झिंग चढली, झिंग सगळ्यांना मदत करायची. तुला फक्त सगळ्यांना दाखवून द्यायचंय, बघा बघा मी कशी मदत करते, सगळ्यांना कशी अडी अडचणीला धावून जाते. याने होणार आहे काय? याने फक्त तुझंच नुकसान होणार आहे, कळलं ना? लिहून घे माझ्याकडनं. असं काही नाहीये आई. अगं ती बाई गरजू होती आणि प्रश्न लहान मुलीचा होता. किती बाई सोयीचं आहे हे सगळं जाणू, कळतंय का तुला? गरज कसली? पैशांचीच ना. अगं पैशासाठी लोक वाटतील ते करायला तयार होतात. आणि आपलं पाप परस्पर श्रीमंताच्या घरात वाढतंय म्हटल्यानंतर त्यांचे डोळे तर अगदी चमकलेच असतील बघ. आई प्लीज, तुला काहीच माहीत नाहीये, मग तू कशाला बोलतेयस? हे बघ, हे जे आहेत ना, हे पांढरे झालेले, ते काय उन्हात उभे राहून पांढरे झालेले नाहीयेत. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी, आणि मला ही असली माणसं आहेत ना अगदी बरोबर कळतात. कोण कुठलं गटारातलं पोर आणि सरळ घरातच आणलंस? स्वतःची आई घरात राहायला आली, ती नकोशी झाली तुला. आणि हे कुणाचं पाप घरात आणलंयस? आई आई अगं लहान मुल आहे ग, ते नको असं बोलूस. बापाचा भोळसटपणा अगदी तंतोतंत घेतलायस जाणू तू. माझी थोडीशी हुशारी उसनी घेतली असतीस ना तर हे असलं मूर्खासारखं वागलीच नसतीस तू. आई अगं वय बघ ना त्या मुलीचं, काय केलं असतं तिने? तिची आई अशी अडचणीत सापडली होती, मग मी काय करायला हवं होतं? असं रस्त्यावर सोडून द्यायला हवं होतं? तू जरा समजून घेण्याचा प्रयत्न कधी कर ना आई. अशा लोकांच्या अडचणी समोरचा माणूस बघूनच तयार होतात जानू. तू जर त्या मुलकर्णीला नाही म्हणाली असतीस तर तिने काहीतरी दुसरी सोय केलीच असती ना. हो की नाही? पण तुलाच हौस आहे ना विकतची दुखणी घ्यायची. स्वतःचं पोर काय होणार नाहीये का? उगाच कशाला दुसऱ्याची धोंड गळ्यात बांधून घ्यायची? हे बघ, आधी आपल्या घरातला पाळणा हलवायचं बघा आता जरा. आणि ह्या कार्टीला नेऊन सोडा कुठेतरी अनाथ आश्रमात किंवा पोलीस स्टेशनला नेऊन द्या. आजच्या आज तू तिला घरातनं बाहेर काढायचंस. अगं कुणाची नियत काय असेल आपल्याला काही माहित आहे का? बरं बरं ठीक आहे, मी बघते. आई मला ऑफिसला जायला उशीर होतोय. जा, मला भागीरथी बाईंनी थांबायला सांगितलंय. आई कृपा करून त्यांच्या समोर असलं काही बोलू नकोस हा प्लीज. मला काही वेड लागलंय का ग? हं, आता त्यांनी मला थांबा म्हणून सांगितलं, त्यांचा मान राखायचा म्हणून थांबले मी, आणि मी जाणारच आहे. काय पाहतेस काय अशी? नाही, मागच्या सारखी राहायला आलेले नाहीये मी तुझ्या घरात, म्हणजे मग तू मला हकलवून देशील? माझा पण संसार आहे, अगदी गरिबीतला असला ना तरी माझा आहे तो. तुझ्या संसारात मला काही ढवळाढवळ करायची नाहीये. तेव्हा तू अगदी निश्चिंत मनाने तुझ्या ऑफिसला जा.
मी जाणारच आहे घरी. आणि मग तो राजकुमार असा घोड्यावर बसतो आणि तगडक 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 करत जातो, त्या राक्षसाची लढाई करतो. खूप लढाई. अरे शशिकला बाई, या ना या. कशा आहात? मी बरी आहे. तुम्हीच जरा गडबडीत दिसतय. नी सगळ्याच जणी कुठल्या तरी वेगळ्याच गडबडीत दिसतय. सरमोशीनं भेटायला आले होते ना, तुम्हाला न भेटल्याशिवाय कसं जाणार? नाही का, सासरच्यांचा मान ठेवायला हवा. ओवी बेटा, तू जरा आजीकडे जाशील? हा जा, गुड गर्ल. अगं बाई, आता आजी म्हणजे कोण? नर्मदा. नर्मदाला आजी म्हणते ती. तुम्ही बसा ना. हो. अगं बाई, म्हणजे जानूने काय पोरबीर मानली की काय हिला? इतकी घुसली आहे घरात? नाही, आमची जानू आहे ना जरा हलक्या कानाचीच आहे. ओ, चटकन विश्वास ठेवते कोणावरही. राग म्हणू नका, पण मला सांगा तुम्ही हिची ही सगळी अशी थेर का चालवून घेता? अहो, कोण कुठली पोर? घरादाराचा काही पत्ता नाही. आई बाप काय तर म्हणे सोडूनच गेले. असं कसं घरात घेतलं तिला? म्हणायला काय हो, अडचणी सगळ्यांनाच असतात. म्हणून काय आपण असं सगळ्यांच्या भूलथापांना बळी पडायचं का? सांगा ना. तुमचा विचार अगदीच अयोग्य आहे असं नाही, पण आपल्या समोर एक मूल आलंय. आई बापाशी आपल्याला काय करायचंय? त्या मुलीला आज आश्रयाची गरज आहे. माझ्या दृष्टीनं विषय इथंच संपतो. संस्कारक्षम वयात मिळालेला एक आधार माणसाचं आयुष्य बदलून टाकतो. अहो, पण अशा हजारो मुलांना आश्रयाची गरज असते. म्हणून काय आपण त्या सगळ्यांना घरात आणणार का? त्यासाठीच अनाथ आश्रम काढले आहेत ना. आणि मला सांगा, आई सोडून गेली म्हणजे तशीच काहीतरी मोठी गोष्ट असणार ना. मग आपण उगाच कशाला या भांगडीत पडा म्हणते मी. शशिकला बाई, अहो आपण नव्हतोच गेलो. हे मूल आपल्या पायानं चालत आलंय. किंवा कुणीतरी आणून सोडले, ढकललंय. ओ, मी काय सांगणार तुम्हाला भागीरथी बाई. अहो, माझ्यापेक्षा जग खूप पाहिलंय तुम्ही. माणसांच्या घाणेरड्या स्वभावाबद्दल काय बोलायचं आपण? पोटची पोरं पण काय दिवे लावतात ते पाहिलंच आहे आपण. मग दुसऱ्यांच्या पोरांबद्दल काय बोलणार आपण? बर, जिथे आई बाप असे तिथे पोर तरी काय वेगळं असणार हो? ते देखील त्याच मुशीतनं आलेलं असणार ना. अहो, मी सांगते तुम्हाला, अहो डाव असतो हा. जानू एक मूर्ख मुलगी आहे हे त्या बाईला माहीत असणार. त्यामुळे हिच्या गळ्यात आपलं हे पाप अडकवून आपण पसार व्हायचं हे सगळं तिचं आधीच ठरलेलं असणार. आणि हे वेंधळ घेऊन आलं त्या पोरीला. मी काय म्हणते, तुम्ही ह्या मुलीला आधी घराबाहेर काढा. आणि जानू काय म्हणते ते सांगा मला. ती जर नाही म्हणाली तर सरळ करेन मी तिला. हा, अटक मटक चवळी चटक म्हण. चवळी लागली गोड 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 गोड. जिभेला आला फोड 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 फोड. फोड काही फुटे ना. फोड काही फुटे ना. घरचा पाहुणा उठे ना. घरचा पाहुणा उठे ना. उठे ना. हा, आता परत करूया. अरे वा, छान चाललंय. चला निघते हो मी. अहो, इतक्यात निघालात? थांबा ना, जेवूनच जात अशा शिकला ते. ओ नको नको. आणि तुम्हा सगळ्यांची खूप गडबडच दिसते आज. लहान मूल आलाय ना घरात, खूप धावपळ खूप मजा.
अगं थांबा, पिंट्यासाठी खाऊ देते थोडासा. अहो कशाला? अहो जास्त काही नाही, खोबऱ्याच्या वड्या केल्यात ना, चार देते. बसा. तुम्ही पण ना. ऐग ए टवळे, आई कुठे तुझी? आईने मुद्दाम पाठवलंय ना, काय पट्टी पडवलीय? माझ्याशी खोट बोलायचं नाही, समजलं ना? खोट बोललीस ना तर तुला पोलिसात देईन. कुठे आई? बाबा कुठे? मुद्दामून इथे आलात ना? धालगच कुठली? उद्या मी तुम्हाला पोलिसामध्ये घेऊन जाणार आहे. तुझी आई पण तिथे येईल आणि पोलीस मग तुम्हाला रट्टे देतील. कळलं? अगं बाई हिला काय झालं? तुम्हाला बघून घाबरली असेल बहुतेक. नाही हो, लाजून गेली असेल. अजून रुळतीये ना पोर घरामध्ये. फार लागवी पोर आहे हो. म्हणजे आम्हाला काही म्हणजे काही त्रास नाही तिचा. नाही त्रास आता नाहीये, पण पुढे होऊ नये हीच एवढी इच्छा आहे. तुम्हाला सांगते नर्मदा ताई, हे जितलं पाप आहे ना तिथे नेऊन सोडा. हो गटारात आपण हात घातल्यानंतर आपले हात घाण होणारच ना, तेव्हाच्या तुम्ही यातून मोकळ्या व्हा. चल निघते मी, उशीर होतोय. आता मात्र ना अगदी शर्त झाली. जानू मला आधी जरा शहाणी वाटायची, पण आता मात्र वेडेपणाची अगदी हद्दच झालेली आहे. अहो ती एक वेडी, पण तिच्या घरातले 100 पटीने वेडे. मी त्यांच्या जागी असते ना तर चंबू गबाळा घेऊन त्या मुलीची आणि जानूची हकालपट्टीच केली असती. डालगच कुठली. कला त्या मुलीला कशाला नावं ठेवतीये? तिचा काय दोष आहे त्या? तुम्हाला माहित नाही या अशा टोळ्या असतात, लहान मुलांचा वापर करून श्रीमंत माणसांच्या घरात शिरतात. हा आता आपली एक जानू घोळसट निघाली, पण जावई बापून आपण कळू नये म्हणजे जरा कमालच झाली ना. भिकेचे डोहाळे म्हणतात ना त्याला. भिकेचे डोहाळे कसले? त्या मुलीला वाऱ्यावर सोडणार होते का ते? काही वाऱ्यावर वगैरे पडली नसती ती मुलगी. ही लोकही चाच पडून बघतात. ऊस गोड लागला ना तर मुळापासून खायचं. आता जानू मदत करेल म्हणून काय पोरीला तिच्या पदरातच आणून टाकायची? कुठली आई असं करेल हो, सांगा ना मला. हा आता तशी मी जानूची सावत्र आई, पण आजपर्यंत तिला कधी तासभर तरी नजरेआड होऊ दिलं कमी? आणि ह्या कालटीच्या आईवर तरी असली काय वेळ आली होती हो? आणि जानूने पण आपल्या घराचा विचार नको का करायला? आईजीच्या जीवावर बायजी उदार. जानू जाते नोकरीला आणि घरात या पोरीला आणून बसवली आणि ही आपली जाते काय काय करते. घरच्यांना चालतं कसं हे? मी जर तिकडे असते ना तर जानूचा कान पिळून तिला सांगितलं असतं की आधी घराण्याला हक्काचा वारस दे आणि मग ही गावची पोरं घरात आणून बसव. स्वतःची आई घरात आल्यानंतर 4 दिवस तिला सांभाळणं अगदी जड झालं नाही का? मग आता हा पोरवाडा कसा चालतो तिला? कला अगं काहीतरी हेतू मनात ठेवून ते असं करताय. तू कशाला स्वतःच रक्त आटवून घेतेयस? अहो निदान तुम्ही तरी काहीतरी सांगून तिच्या डोक्यात प्रकाश पडेल म्हणून सांगते मी. आणि मला सांगा, एका मुलीचा खर्च म्हणजे काही कमी असतो का हो? आणि एवढाच जर आपल्याकडे जास्त पैसा असेल ना तर आम्हाला नेऊन ठेव म्हणावं, आमचे लाड करा ना. आपली दोन पोर आहेत ना फक्त त्या पोरीच्या ओवीच्या काकाच्या मार्गावर. ओवी नाही ओवी, ओवी हा ओवीच्या काकाच्या मार्गावर ठेवलेली आहेत. तो काय हाताला लागला नाही पण थोडीशी माहिती भेटली. अच्छा काय माहिती मिळाली? म्हणजे इथून साधारण 300 किलोमीटरवर एक गाव आहे, त्या गावात हा काका येऊन जाऊन काम करतो. अच्छा कुठलं गाव ते आपल्याला माहिती नाही पण पोरांना माहिती आहे.
बर काय काम करतो तू ते पण आपल्याला माहिती नाही पण पोरांना माहिती आहे. बर मग ह्या पुढची सगळी माहिती ना मी तुझ्या पोरांकडनं घे. नाही ती माझ्याकडे आहे ना साहेब. आहे का साहेब? हा काका आहे ना याची त्या गावामध्ये लय वट आहे. दादा आहे तिकडचा तो. बरेचसे बिडू पोचलेत त्या. अच्छा नाही पण मला नाही वाटत या माहितीचा आपल्याला फार काही उपयोग होईल. आपल्याला तिच्या आई बाबांचा ठाव ठिकाणा लागला पाहिजे. हे म्हणजे असं अंधारात बाण मारल्यासारखं रे. नाही साहेब म्हणजे उपयोग होणार ना साहेब. कसं आहे ना ह्या ओवीच्या काकाकडूनच तिच्या आई बाबाची माहिती मिळेल ना.